याच्या आधी कदाचित सांगितलं की माझं ना टोपण नाव घरातलं लाडाचं नाव हे रुबाब. आजोबा मला रुबाब म्हणायचे आणि त्यांना असं वाटायचं की मी त्यांच्या घराण्याचा रुबाब वगैरे आहे. सो आत्ता लिटरली त्यांना तो रुबाब रुबाबदार आहे असं नक्की वाटलं असतं. ज्या वस्तू जमा झाल्या त्यात तो तांब्याही जमा झाला होता. नंतर ज्या नोंदी केल्या गेल्या त्या तांब्यावरचं जे नाव होतं ते नाव बघून ती नोंद होती आणि मला त्याचा बेनिफिट मिळाला. आता तुम्ही आजी आजोबा आजोबांची आठवण काढली. मिलिंद जोशी इथे बसलेत आमचे साहित्य परिषदेचे, त्यांना आठवेल कदाचित. रामचंद्र देखणे आता नाही आहेत आपल्यामध्ये. त्यांनी असं म्हटलं होतं की घरामध्ये आजी आजोबा असणं फार महत्त्वाचं आहे, की त्यांच्या गालावरच्या एक एक सुरकुतीमधनं एक एक वर्षाचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि एक संस्कारांची विदाऊट एनी डोनेशन फी मुक्त विद्यापीठ घरात उपलब्ध असतात. आज हे तुमचं सगळं असं एकदम ओहो क्या बात है, सुषमाताई आल्या की सगळं धडाम धुडूम सगळं बोलणं, हे सगळं यश बघताना काय त्यांना वाटलं असतं? मी याच्या आधी कदाचित सांगितलं की माझं ना टोपण नाव घरातलं लाडाचं नाव हे रुबाब. आजोबा मला रुबाब म्हणायचे आणि त्यांना असं वाटायचं की मी त्यांच्या घराण्याचा रुबाब वगैरे आहे. सो आत्ता लिटरली त्यांना तो रुबाब रुबाबदार आहे असं नक्की वाटलं असतं. आणि तुम्ही जसं इतिहासाचं म्हणालात ना, आजोबा आम्हाला रोहिले कापलेची एक आठवण सांगायची की आम्ही रोहिले कापले, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि त्या सगळ्या आठवणी. पण आजोबांना कधीही स्वातंत्र्य सैनिक वगैरे असं काही कार्ड मिळालं नाही. आजोबांपेक्षा एक अत्यंत ज्युनियर माणूस होता, म्हणजे अगदीच 15-20 वर्षांनी ज्युनियर, आणि त्याला मात्र स्वातंत्र्य सैनिकाचं कार्ड मिळालेलं होतं. तो आता ही तोही आता हयात नाहीये माणूस. तुम्ही आजोबांना विचारायची की आजोबा हे असं कसं काय की तुम्ही एवढ्या आठवणी सांगता आणि त्यांचं नाव कसं काय, तर तुला ऐकायची की त्याची गंमत. तर आजोबा त्यालाच हाक मारायचे, ए रामचंद्र इकडे ये, जरी सांग बरं काय झालं ते. तर रामचंद्रनं सांगितलेली हकीकत फार भारी होती स्वातंत्र्य सैनिकाच्या संबंधाने. त्याने असं सांगितलं की रोहिल्यांचं आक्रमण ये जा होत होतं आणि त्याच्यानंतर पोलीस यायचे, पंचनामे व्हायचे, वस्तू जमा केल्या जायच्या. मी परसाकडला गेलो होतो, हातात तांब्या होत्या, जसेही तिकडं रोहिले बघितले हातातली जी वस्तू जशी होती तिथेच टाकली, पळून गेलो. ज्या वस्तू जमा झाल्या त्यात तो तांब्याही जमा झाला होता. नंतर ज्या नोंदी केल्या गेल्या त्या तांब्यावरचं जे नाव होतं ते नाव बघून ती नोंद होती आणि मला त्याचा बेनिफिट मिळाला. तर अशाही काही लोक जे अत्यंत खरे लढणारे लोक होते ते निव्वळ साक्षर नाही, निव्वळ त्यांना लिहिता वाचता येत नाही, किंवा त्यांचा इतिहास लिहिणारे कुणी नव्हते, कदाचित त्या काळात त्यांना तो व्हॉइस नव्हता. सो ते कधीच मुख्य प्रवाहात येऊ शकले नाही. परंतु मला नक्की असं वाटतं की आजोबा आज जिथे कुठे असतील सो ते या गोष्टीला प्राऊड फील करत असतील की एकेकाळी आवाज नसलेली बिनचेहऱ्याची आम्ही माणसं आमचा आवाज इतक्या ताकदीने आणि बुलंद पद्धतीने मांडणारी रुबाब आहे. क्या बात आहे.